राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे 5 फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला नाग रात्रभर पत्र्यात अडकून बसला होता. इथल्या नागरिकांनी सकाळी परिसरातील वन्यजीव प्रेमी अभि सांगळे यांना फोन करून बोलावलं. अभि सांगळे यांनी जाऊन पाहिलं असता नाग मोठ्या प्रमाणात जखमी असल्याचं त्यांना आढळलं. सांगळेंनी ताबडतोब राहुरी येथील सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमी कृष्णा पोपळघट यांना फोनवरून कल्पना दिली. त्यानंतर टाकळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाकडे यांच्याशी संपर्क साधून नागावर उपचार करण्यास सांगितलं. जखमी नागावर 12 टाक्यांच्या अर्ध्या तासाच्या शस्त्रक्रियेनंतर वन अधिकाऱ्यांनी नागाला बरं होईपर्यंत सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांच्या देखरेखीखाली ठेवलं. काही ते साप अडकलेला आहे पत्र्यामध्ये. आभिने तिथे जाऊन बघितलं असता तो नाग होता आणि तो खूप असा जखमी झालेला आहे. तर काल आम्ही मी त्याला तो नाग घेऊन इथं बोलवलं राहुरीमध्ये. राहुरीमध्ये आल्यानंतर मी फॉरेस्ट ऑफिसला गेलो. आपले राहुरी तालुक्याचे वन परिक्षेत्र अधिकारी पोकळे साहेब आहेत. त्यांच्या मी कानावर हकीकत घातल्यानंतर त्यांनी मला ताबडतोब एक लेटर लिहून दिलं आणि सांगितलं की टाकरी मिया येथील वन आपलं पशुचिकित्सक अधिकारी डॉक्टर वैभव वाकडे यांना फोन करून सांगितलं की नागावर उपचार करा. वाकडे डॉक्टरांनी लगेच तयारी केली. आम्ही तिथं नाग घेऊन गेलो. त्यानंतर त्याच्यावर 12 टाक्यांचं शस्त्रक्रिया झाली आणि तो नाग पुन्हा आम्ही ताब्यात घेऊन वन विभागाच्या देखरेखीखाली त्याच्यावर आता उपचार चालू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील शेतात वावरताना काळजी घेणं गरजेचं आहे. कुणाला साप चावला तरी आम्हाला फोन करा. आम्ही 100% तुमची मदत करू. आमच्या जे काही आम्हाला जे काही माहिती आहे तिचा पुरेपूर वापर होईल आणि माणसाचा जीव वाचवण्यास आम्ही नक्की तुम्हाला सहकार्य करू. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यातून सर्पमित्रांच्या कामगिरीचं कौतुक केलं जातं. जागर जनस्थानसाठी देवराज मंतोडे, राहुरी.